नमस्कार तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर आज आपण बनवूया व्हायरल टमाटर चटणी ही चटणी खूपच व्हायरल झालेली आहे तर चला आपण ही चटणी बनवूया ही चटणी खायला खूपच छान लागते एकदम चटपटीत अशी तर चला आता आपण ही चटणी बनवायला चालू करूया तर बघा मी इथे चार ते पाच टमाटर घेतलेले आहेत आता आपण हे टमाटर मस्त नसे धुवून घेऊया दोन तीन पाण्यामध्ये चांगले चोळून चोळून मस्त नसे धुवून घ्यायचे आहेत हे टमाटर आता हे टमाटर मी धुवून घेतलेले आहेत आता आपण हे टमाटर कापून घेऊया अशा प्रकारे आपण हे टमाटर कापून घ्यायचे आहेत असं मध्येच कापून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे हे टमाटर आपण कापून घेऊया सगळे टमाटर आपण अशाच प्रकारे कापून घेऊया ही चटणी खायला खूपच छान लागते मस्त चटपटीत तर बघा मी सगळे टमाटर मस्त असे कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत आता गॅसवरती आपण एक तवा ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ओतून घेऊया आणि तेल सगळ्या तव्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आता आपण हे टमाटर या तव्यावरती अशा प्रकारे उलटे करून ठेवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे टमाटर आपण ठेवून घ्यायचे आहेत हे बघा आता आपण याच्यावरती तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे तर बघा तीन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आता एका चमच्याच्या असं आपण हे टमाटर पलटे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे टमाटर आपण पलटे करून घेऊया आणि परत आपण या टमाटरवरती पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर बघा पाच मिनटं झालेले आहेत आता आपण परत एकदा हे टमाटर पलटे करून घेऊया आपले टमाटर मस्त नसे शिजत आलेले आहेत मी सगळे टमाटर परत एकदा पलटे करून घेणार आहे बघा किती छान आपले टमाटर दिसत आहेत आता आपण या टमाटरमध्ये वरून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत फक्त तीन ते चार मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बघा तीन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपले टमाटर मस्त असे शिजलेले आहेत मी परत एकदा हे टमाटर पलटी करून गॅस बंद करून घेणार आहे आता आपण हे टमाटर एका वाडग्यामध्ये काढून घेऊया या टमाटरची सगळी सालं आपण काढून घ्यायच्या आहेत टमाटर गरम असल्यामुळे चमच्याने ही सालं काढून घ्यायची आहेत नाही तर आपले हात भाजू शकतात प्रकारे आपण ही सगळी सालं काढून घेऊया तर मी सगळी साले काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल गरम झालं की याच्यामध्ये आत लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि पाकळ्या लालसर होईपर्यंत मस्त अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत एक प्रकारची फोडणीच अशा प्रकारे मस्त अशा लालसर होईपर्यंत आपण ह्या लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम आपण हे तेल या टमाटरमध्ये ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर बघा आता आपलं टमाटर मस्त असे थंड झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये कश्मीरी लाल मसाला घालून घेऊया एक चमचा चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि दोन मोठे मी कांदे इथे छोटे छोटे कट कर करून घेतलेले आहेत ते मी घालून घेणार आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या आहेत आता आपण हे सगळं मस्त नसं हाताने एकदम कुचकरून कुचकरून मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा सगळं तोडून तोडून कुचकरून कुच करून करूं, मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं एक जीव होईपर्यंत मस्त नसं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने एकदम कुचकरून कुचकरून तोडून तोडून आता आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि सगळं मस्त नसं एकजीव करून घेऊया तर बघा मस्त नसं मी एकजीव करून घेतलेलं आहे हे बघा आणि आपली चटणी बघा किती छान दिसते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका